6 जुलै रात्री 2 समाज बांधवांनी जो महाराणा प्रतापजींचा पुतळा स्थापना केली होती ती थोडी अचूक मार्गाने त्या समाज बांधवांनी पुतळ्याची स्थापना केली, परंतु ते तसं न करता प्रशासनाची परवानगी घेऊन त्या समाज बांधवांनी पुतळ्याची स्थापना करायला पाहिजे होती। आणि त्या पोरांनी जेव्हा पुतळा स्थापन केला तेव्हा सामाजिक कोणत्याही सामाजिक नेतृत्वातील कोणत्याही व्यक्तीला न सांगता त्यांनी पुतळा स्थापन केला होता। त्याच्यानंतर पुतळ्याची माहिती मिळताच राजपूत कर्णी सेनेचे प्रदेश अध्यक्ष दामोदर राजपूत व जिल्हा उपाध्यक्ष भाग्यश्री राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळावरून मला घटनेची माहिती कळवली। माहिती कळवल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सर्वात आधी समाज बांधवांशी संपर्क केला। संपर्क केल्यानंतर मी त्या पोरांना माझ्याजवळ बोलवून शहर पोलीस स्टेशनला हजर केले। शहर पोलीस स्टेशनला हजर केल्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या PI साहेब ठोंबे साहेब यांनी त्यांना समजपत्र देऊन दोषारोप पत्र ज्या दिवशी कोर्टात दाखल होईल त्या दिवशी यांना कोर्टात हजर करा असं सांगून त्यांना समज देऊन सोडण्यात आलं। समज देऊन सोडण्यात आल्यानंतर मी त्या पोरांना विचारपूस केली की तुम्ही अशा पद्धतीने का बरं पुतळा स्थापन केला, तर त्यांनी सांगितलं भाऊ सर्व धर्माच्या महापुरुषांचे पुतळे भुसावळ शहरामध्ये आहे, आपले राजपूत समाज 30-35 हजार समाज असून आपल्या समाजाचा पुतळा नव्हता, म्हणून ही कल्पना आम्हाला युक्ती सुचली त्यामुळे आम्ही हा पुतळा स्थापन केला। परंतु प्रशासनाने त्या दिवशी आम्हाला सोमनाथजी वाघचौरे साहेब भुसावळ शहराचे तालुक्याचे DYSP यांनी माझ्या पत्नींना आश्वासन दिले की तुम्ही हा पुतळा आता पोलिसांच्या सांगण्यावरनं जमा करा, या पुतळा बसवण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रशासकीय परमिशन देण्यास तयार आहे आणि प्रशासकीय परवानगी घेतल्यानंतर तुम्ही जल्लोषात पुतळा बसवा। पुतळा बसवताना तुम्ही मिरवणूक काढा, मिरवणुकीत मी स्वतः जल्लोष करायला हजर राहणार आहे तुमच्यासोबत, पण असा चुकीच्या मार्गाने पुतळा बसवू नका अशी सोमनाथ वाघचौरे साहेबांनी समाजाला ग्वाही दिली। तेव्हा समाज पूर्ण शांतता झाली। शांतता झाल्यानंतर राजपूत कर्णी सेनेचे प्रदेश अध्यक्ष व राजपूत कर्णी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाग्यश्री राजपूत हे दोघं जण जाऊन पुतळ्याची पूजापाठ करून यांनी पुतळा शहर पोलीस स्टेशनला जमा केले। शहर पोलीस स्टेशनला जमा केल्यानंतर त्यांनी आमच्या समाजाच्या 15-23 जणांचे जॉब नोंदवले। जॉब नोंदवल्यानंतर या 2 जणांवरती सोनू राजपूत व चेतन पाटील या 2 जणांवरती गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर घटनेची माहिती मिळताच मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आरोपींना तत्काळ शहर पोलीस स्टेशनला हजर करून त्यांची कायदेशीर बेल घेतली। बेल घेतल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की तो जो पुतळा ठेवला होता तो पुतळा ठेवल्यानंतर स्थापना झाल्यानंतर आम्हाला पोलिसांनी जे दडपण आणून पुतळा जमा केला, तर माझं असं म्हणणं होतं पुतळा ठेवण्यात आल्यानंतर पोलिसांना पुतळा उचलायला नको होता, कारण त्या चौकाला बाय कायदा नगरपालिकेने ठराव मंजूर करून तो चौक राजपूत समाजाच्या क्रांती सूर्य महाराणा प्रताप चौक म्हणून नामकरण करून राजपूत समाजासाठी ती जागा दिलेली आहे। आमच्या जर का समाज बांधवांनी असं कुठंतरी नगरपालिकेच्या जागेवरती पुतळा ठेवला असता तर ते थोडं चुकीचं ठरलं असतं, पण पोलीस प्रशासनाला आम्ही सहकार्य केले। तसेच आता येणाऱ्या भविष्यकाळात पोलीस प्रशासनाने आम्हाला जी हमी दिली आहे की आम्ही पुतळा बसवण्यास परमिशन देऊ, ती परमिशन आम्हाला पोलीस प्रशासनांनी मदत करावी, सहकार्य करावे। आमचे यापुढेही राजपूत कर्णी सेनेचे पोलीस प्रशासनाला असेच सहकार्य राहील। पोलिसांनी आम्हाला अशाच प्रकारचे सहकार्य करावे व आमचं जे स्वप्न आहे महाराणा प्रतापजींचा पुतळा बसवण्याचं ते पूर्ण व्हायला पाहिजे। नाही झालं तर मी कर्णी सेनेतर्फे आंदोलन घेणार आणि आंदोलन करताना मी रस्त्यावरती उतरणार आणि मग त्याच्यासाठी माझ्यावरती 100 गुन्हेही दाखल झाले तर मी त्या गुन्ह्यांना मागे हटणार नाही अशी माझी राजपूत कर्णी सेनेकडून विनंती आहे। आणि येणाऱ्या भविष्यात जिथं जिथं राजपूत समाज आहे ज्या ज्या गावात त्या त्या गावात माझी पुतळे उभारणी करण्याची आणि राजपूत समाजाकडनं महाराणा प्रतापजी प्रवेशद्वार उभा करण्याची तयारी चालू आहे। मी त्याच्यावर पुढे विचार करणार आहे काय करायचं अशी माझी याच्यासाठीच मी पत्रकार परिषद बोलवली आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने आणि नगरपालिकेतील प्रशासनाने थोडं सहकार्य करावे आणि आमचे पुतळ्याचे स्वप्न पूर्ण व्हावे हीच राजपूत कर्णी सेनेची इच्छा आहे। राजपूत कर्णी सेनेचा विजय असो। सर्वप्रथम आपलं सर्वांचं मी आभार मानतो पत्रकार परिषदेत
आणि सांगायचं असं आहे की राजपूत समाजाने जो आता 6 तारखेला जो विषय झाला महाराणा प्रतापजींचा पुतळा बसवण्यात आला त्यामध्ये सोमनाथ वाघचौरे साहेबांनी जे शब्द दिलेला आहे तो शब्द पाळायला हवा. मी राजपूत कर्णी सेना तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांना विनंती करतो की त्यांनी ज्या आम्हाला जे सहकार्य केलं आणि जे सांगितलं आहे की बा तुम्हाला सर्व प्रकारची आम्ही मदत करू समाजाला तुम्हाला ज्या जेही काही हे असेल तुमचं शासकीय कामामध्ये कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने पुतळा बसवायचा त्यासाठी मार्गदर्शन करू तुम्हाला योग्य तो रस्ता दाखवू परंतु अशा पद्धतीने तुम्ही पुतळा जो बसवला तो योग्य नाही अशी जी त्यांनी आमची मन धरणी केली आम्ही त्यांच्या शब्दाला मान दिला आणि तो पुतळा तिथून हलवला त्यावर त्यांनी रितसर जी कारवाई केली ठीक आहे काही विषय नाही परंतु यापुढे त्यांचं सहकार्य अपेक्षितो आणि भुसावळ नगरपालिकेचं सहकार्य अपेक्षितो हीच माझी नम्र विनंती.
फूलों सा चेहरा तेरा, झलियों सी मुस्कान है। फूलों सा चेहरा तेरा, झलियों सी मुस्कान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के। Now and press the bell icon. Never miss an update.